नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे ऑप्शन फॉर्म भरताना कोणत्या मिस्टेक तुम्हाला अवॉइड करायचे आहेत ठीक आहे त्याचबरोबर डायरेक्ट सेकंड इयरचे ऑप्शन फॉर्म भरताना म्हणजेच कॉलेजेसचे नावं टाकताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे ठीक आहे त्याचबरोबर बी ईचा कॉलेज कसं सिलेक्ट करायचं टेकचं कॉलेज कसं सिलेक्ट करायचं आहे ना असे वेगवेगळे जे डाऊट आहेत तुमचे ते ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे त्याचबरोबर आपल्याला कॅप राऊंड टू कधी करता येईल है? है ना यावेळेस राऊंड थ्री आहेत तर तीनही राऊंड अटेम कसे करायचे विथ बॅकअप प्लॅन हे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे केअरफुली व्यवस्थित व्हिडिओ पहा ठीक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकतीस ऑक्टोबर आता उद्या बघा एक तारखेला एक नोव्हेंबरला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे त्याचबरोबर एक तारखेला वॅकन्सी सीट मॅट्रिक्स पण डिस्प्ले होणार आहे आता वॅकन्सी सीट मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय असतं तर बघा विद्यार्थी मित्रांनो कॅप राऊंड वनसाठी पर्टिक्युलर कॉलेजला एखाद्या ब्रँचमध्ये टोटल किती वॅकन्सी आहेत जसं की एस साठी किती आहेत एस सीसाठी एस सी फिमेलसाठी किती आहेत ओ बी सीसाठी किती आहेत एस टीसाठी आहेत का वॅकन्सी साठी किती वॅकन्सी आहे आणि ओपनसाठी किती वॅकन्सी आहे याचं पूर्ण जे डिस्ट्रीब्युशन आहे सीटचं हे आपल्याला वॅकन्सी सीट मॅट्रिक्समध्ये डि डिस्प्ले होत असतं आता या वर्षीचा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स हा एक तारखेला म्हणजेच उद्या डिस्प्ले होणार आहे आणि परवापासून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत ठीक आहे आता बघा डी टी ईची गोष्ट सांगतो मी म्हणजेच डिप्लोमा फर्स्ट इयरचे वेळेस काय झालेलं होतं तर वॅकन्सी सीट मॅट्रिक्स हा ज्या दिवशी डिस्प्ले केलेला होता त्या दिवशी आलेला नव्हतं त्याच्या दुसऱ्या दिवशी डिस्प्ले आलेलं होतं बरेच विद्यार्थ्यांनी त्याची वेट केलेला नाही डायरेक्टली काय केले ऑप्शन फॉर्म भरून टाकले बट एखादा वे सपोज एस टी किंवा एन टी बी कॅटेगरीचा विद्यार्थी आहे जर एन टी बी कॅटेगरीसाठी वॅकन्सीच नसेल पर्टिक्युलर ब्रँचला तर त्या ब्रँचला त्या कॉलेजला ॲप्लाय करून काही उपयोग होणार आहे का नाही ना त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपली जी कॅटेगरी आहे त्याच्यावरून त्या ब्रँचला किंवा त्या कॉलेजला वॅकन्सी आहे का हे अगोदर सॉर्ट आऊट करावं लागेल आणि त्या पद्धतीनंच तुम्हाला नंबर ऑफ ऑप्शन्स टाकायचे आहेत बघा एक असतं म्हणजे मास काय म्हणतो आपण जास्तीत जास्त ऑप्शन टाकणं जर तीनशेपैकी तीनशे ऑप्शन टाकले आणि एकही कॉलेज अलॉट झालं नाही त्याला काय अर्थ आहे त्यापेक्षा त्या तुमचे पर्सेंटेज तुमची कॅटेगरी याच्यावरून पूर्ण तुम्ही त्याचा स्टडी करून समजा तीस ते चाळीस ऑप्शन टाकले आणि त्यातला जर तुमचा नंबर लागला तर ते कधीही बेटर राहील आलं लक्षात त्यामुळे बघा आता बरेच विद्यार्थी मला कॉल करून विचारता की सर मला लिस्ट बनवून द्या किंवा तुमच्याकडे लिस्ट असेल तर लिस्ट द्या बघा आपलं आयुष्य आहे तुमची ब्रँच आहे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला तेवढं तरी तुम्ही सेल्फ स्टडी करायला पाहिजे तुमचं पर्सेंटेज तुमची कॅटेगरी त्याच्यावरून नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत एवढा स्टडी तरी तुम्ही मला वाटतं तुमच्या फ्युचरसाठी करायला पाहिजे ठीक आहे नो डाऊट जर तुम्ही सपोज चाळीस ऑप्शन सिलेक्ट केले है ना आणि एखाद्या वेळेस मला विचारलं की सर हे चाळीसपैकी पहिलं ऑप्शन कोणतं टाकू है ना सिक्वेन्स कसा देऊ हां तेवढी मदत मी करू शकतो पण तुम्ही जर म्हणाल की मला लिस्ट बनवून द्या चांगले कॉलेजेस कोणते आहेत है ना तर हे तुम्हालाच करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे माझ्या दृष्टीने जेवढी मदत होईल तेवढी मी करेल बट पॉसिबल नाही की प्रत्येकाची लिस्ट बनवून देणे कारण तुम्ही स्वतः स्वतःची जी लिस्ट बनवू शकता तशी लिस्ट दुसरं कोणीही बनवू शकत नाही ठीक आहे त्यामुळे वॅकन्सी सीट मॅट्रिक्स येऊ द्या आता वॅकन्सी सीट मॅट्रिक्स कसा बघायचा तर ऑलरेडी मी आपला व्हॉट्सअपचे जे ग्रुप आहे त्याच्यावरती एक लिंक टाकलेली होती त्याच्यामध्ये पूर्ण शेड्यूल दिलेला आहे तिन्ही राऊंडचं आणि त्याच्यासमोर एक ॲडिशनल लिंकचा कॉलम दिलेला आहे बघा त्या लिंक ब्ल्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी लिंक ॲक्टिवेट होते आणि परत मी लागलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकलेली आहे तुम्ही ते रेग्युलरली त्या जो शेड्यूल आहे डायरेक्ट सेकंड इयरचा तो तुम्ही व्हिजिट करत राहा ठीक आहे ज्यावेळेस ती लिंक ब्ल्यू होईल त्यावेळेस तुमचं वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आलेलं असेल वॅकन्सी सीट मॅट्रिक्स कसा बघायचा हेही मी तुम्हाला डिस्प्ले झाल्यानंतर एकदा व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला एकदा समजून सांगेल ठीक आहे तोपर्यंत तुम्ही तुमची जी रफ लिस्ट आहे कॉलेजेसची ते तुम्ही बनवायचे आहे येत्या लक्षात तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे लिस्ट जी आहे ते बनवायची आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना बघा खूप सारे कॉलेजेस आहेत आउट कसे करायचे याबद्दल ही डाऊट आहे तर बघा ज्या वेळेस तुमचा ऑप्शन फॉर्म भरायचा असेल म्हणजेच परवाच्या दिवशी है ना फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्ही अगोदर काय करायचं आहे तुमचा मेरिट नंबर वगैरे चेक करायचा कॅटेगरी कन्वर्ट तर झालेली नाही आहे हे पण चेक करा ठीक आहे आणि हे चेक केल्यानंतर आपल्याला फायनल मेरिट नंबर जो आहे तो मेरिट नंबर आता चेंज होणार नाही ठीक आहे तर फायनल मेरिट नंबर असेल त्या मेरिट नंबरच्या अकॉर्डिंगली आपल्याला तुमचे जे ऑप्शन आहे ते टाकायचे आहेत ठीक आहे आता हे जर फायनल मेरिट लिस्ट बघायची त्यानंतर वॅकन्सी मॅट्रिक्स आल्यानंतर तो चेक करा नाही समजलं तुम्हाला मी उद्याला जेव्हा वॅकन्सी देईल मॅट्रिक्स येईल त्यावेळेस मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला एक्सप्लेन करेल आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत बघा ऑप्शन फॉर्म भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची एक नंबरचं जे तुम्ही ऑप्शन टाकाल तर ते एक नंबरचं ऑप्शन असं टाकायचं की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट त्या ठिकाणी जर नंबर लागला तर तिथेच तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे कारण एक नंबरचं जे ऑप्शन आपण टाकत असतो ते ऑटो फ्रीज होत असतं ऑटो फ्रीज म्हणजे काय तर तुम्हाला त्या एक नंबरचं जर ऑप्शन लागलं ला तर त्या कॉलेजला तुम्हाला शंभर टक्के ॲडमिशन घ्यावंच लागतं ठीक आहे त्याला आपण बेटरमेंट करू शकत नाही आता बेटरमेंट कोणत्या ऑप्शनला करू शकतो आपण तर एक नंबरचं ऑप्शन सोडून जर दोन नंबर ते तीनशे नंबर टोटल आपण तीनशे ऑप्शन भरू शकतो बरोबर तर सेकंड नंबरपासून ते तीनशे नंबरपर्यंतचे जे ऑप्शन आहेत त्याच्यापैकी जर कोणतंही ऑप्शन लागलं तर आपण बेटरमेंट करू शकतो बेटरमेंटचा अर्थ काय असतो तर बघा मला हे कॉलेज पण सेव्ह ठेवायचं आहे म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं आणि दुसरा राऊंड करायचं आहे तर दुसऱ्या राऊंडला जर ह्या कॉलेजपेक्षा बेटर कॉलेज लागलं बघा पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलेलं आहे त्याच्यापेक्षा जर बेटर कॉलेज मला सेकंड राऊंडमध्ये लागलं तर मी ते घेईल बरोबर आणि जर समजा सेकंड राऊंडमध्ये मला कोणत्याही प्रकारचं कॉलेज अलॉट झालं नाही म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलं होतं त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज जर मला सेकंड राऊंडमध्ये अलॉट झालं नाही तर मी पहिल्या राऊंडमध्ये जे लागलं होतं कॉलेज ते त्या ठिकाणी ॲडमिशन घेईल म्हणजे काय याचे बेनिफिट बघा म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे की राऊंड वनमध्ये कॉलेज लागणं खूप महत्त्वाचं आहे आता भले तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घेणं असो की नसो त्यामुळे मी सांगतो आहे तुम्हाला तीनशे ऑप्शन तुम्ही टाकू शकता तर मॅक्झिमम ऑप्शन टाका पहिल्या राऊंडला तुमचा नंबर लागायला पाहिजे मग आपण पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागल्यानंतर त्याला बेटरमेंट करू शकतो बेटरमेंट केल्याचा फायदा हा असतो की पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलेलं ला आहे ते सेव्ह राहतं आपलं जर दुसऱ्या राऊंडमध्ये नंबर नाही लागला तर आणि जर दुसऱ्या राऊंडमध्ये जर आपलं त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज भेटलं तर पहिल्या राऊंडचं कॅन्सल होतं ठीक आहे तर ही प्रोसेस असते विद्यार्थी मित्रांनो बघा पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्हाला कोणतं ना कोणतं कॉलेज लागलं तर सेकंड राऊंडमध्ये तुम्ही बिंदासपैकी जे कॉलेज चांगलं आहे तेवढेच कॉलेज तुम्ही दहा बारा कॉलेजेस टाकू शकता आहे ना तर कॉन्फिडन्स येतो जर पहिल्या राऊंडमध्येच आपल्याला नंबरच लागला नाही तर सेकंड राऊंडमध्ये खूप कन्फ्यूज होतात मुलं कारण सेकंड राऊंडमध्ये एनी हाऊ त्यांना कोणत्या ना कोणत्या कॉलेजला नंबर लावाय लागायलाच पाहिजे असतो ठीक आहे तर ही गोष्ट लक्षात आली असेल एक नंबरचं कॉलेज तुम्हाला चांगल्या प्रकारे जे कॉलेजला ॲडमिशन तुम्हाला घ्यायचं आहे हंड्रेड पर्सेंट तेच कॉलेज टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा तिसरा डाऊट असा असतो विद्यार्थ्यांचा की बी बीईचे कॉलेज कोणते असतात बीटेकचे कॉलेज कोणते असतात या दोन्हीचे ऑप्शन फॉर्म वेगवेगळे भरावे लागतात का तर असं नाही एकच ऑप्शन फॉर्म आपल्याला भरायचा असतो बघा ई आणि बी टेकमधला काय मे नेमका डिफरन्स असतो याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला होता लास्ट इयरला बघा या ठिकाणी आय आय बटनावरती दिसले दिसेल तुम्हाला तिथे बघून घ्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेले तो एकदा बघून घ्या त्याच्यामध्ये मी क्लिअरली सांगितलेलं आहे की बीई आणि बीटेकमधला नेमका डिफरन्स काय असतो जर तुम्हाला बी टेकची डिग्री हवी असेल डायरेक्ट सेकंड इयरला तर तुम्हाला ऑटोनॉमस कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत ऑटोनॉमस कॉलेजेस ऑटोनॉमस कॉलेजेस म्हणजे जसं की आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर जी बाटू युनिव्हर्सिटी आहे बाटू लोनेर ही काय आहे ऑटोनॉमस विद्यापीठ आहे विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटी आहे ना तर या विद्यापीठामध्ये या युनिव्हर्सिटीमध्ये फक्त काय तर इंजिनिअरिंगचेच कॉलेजेस आहेत बरोबर त्यामुळे ही कशी आहे ऑटोनॉमस आहे आता खूप सारे गव्हर्मेंट कॉलेजेस जे आहेत ते ऑटोनॉमस आहेत ठीक आहे तर हे काय करतात टेकची डिग्री देतात जसं औरंगाबादचं एक आहे बघा एम आय टी कॉलेज आहे ना तर ते ऑटोनॉमस आहे ते टेकची डिग्री देतं तर असे वेगवेगळे जे कॉलेजेस आहेत टेकवाले तर ते तुम्ही ऑप्शनमध्ये टाकू शकतात ठीक आहे आता बघा लोनेर विद्या युनिव्हर्सिटी जर सिलेक्ट केली तर त्याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातले खूप सारे कॉलेजेस त्या युनिव्हर्सिटीच्या अंडर आहेत आणि ते सर्वचे सर्व कॉलेजेस हे टेकची डिग्री देतात ठीक आहे तर तुम्हाला लक्षात आलं असं बी टेकची डिग्री कोणते देतात जर तुम्हाला कोणतं डिफरन्स जर समजला नाही आता ऑप्शन फॉर्म भरताना मी परत तुम्हाला दाखवेल एकदा है ना स्टेप बाय स्टेप सांगेल ऑप्शन फॉर्म कसा भरायचा युनिव्हर्सिटी कशी कर सिलेक्ट करायची ब्रँच कशी कर सिलेक्ट करायची आहे ना वगैरे वगैरे की स्टेप बाय स्टेप आपण परवाच्या दिवशी जेव्हा आपण ऑप्शन फॉर्म भरू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल ठीक आहे जोपर्यंत मी ऑप्शन फॉर्म कसा भरायचा याच्यावर व्हिडिओ टाकणार नाही तोपर्यंत तो तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू नका त्याच्या अगोदर तुम्ही काय करा रफली शीट बनवून घ्या फक्त ठीक आहे जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअपचं ग्रुप जॉईन करू शकता ठीक आहे तर भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी यावेळी तरी काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता आहे ना तर ऑल द बेस्ट सर्वांना भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू